मला नाही आवडत माझे पर्सनल डिटेल्स असे शेअर केलेले. तुम्हाला गंमत वाटत असेल, मला नाही वाटत यार गंमत. आणि या सगळ्यांचं ठीक आहे, आधी तू कशाला बोललास? तू माझ्याबद्दल बोललास ना, माझे पर्सनल डिटेल्स बोललास, माझ्याविषयी काहीतरी रिव्हील केलंस. मला नाही आवडलं, मी बोलणार आणि मी चिडणार. कम ऑन मीरा, हा गेम आहे यार. हो पण मला नाही आवडलाय ना हा गेम. ओके 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 आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आता काय उपयोग आहे सॉरी म्हणून? तू ना आधी गंमतच घालून टाकलीस त्या सगळ्यात. मी जाते यार. हे बघ, तू उगाच ओव्हर रिएक्ट करतेस आता मीरा. हे बघ जय, मला जे आवडत नाही ना ते मी करत नाही, त्यामुळे मी चालली आहे बस. अगं मीरा मीरा ऐक, मीरा मीरा ऐक, मीरा 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 काय यारचे. ए ए आधी तू कुठे चाललास? अरे ती चिडून गेली आहे, शांत होईल आणि येईल परत. तू कशाला जातोय? काय जे रडायला आली होती. अरे मग काय झालं, रडतात रे पोरी, त्यांचं सिक्रेट वेपन असतं ते. काय नाही होत, आणि तू आत्ता गेलास ना तिला समजावायला, तर आयुष्यभरासाठी हेच होत राहिलं. आयुष्यभर ब्लॅकमेल करत राहील ती तुला इमोशनली. मग होईन मी ब्लॅकमेल, चालेल मला. मला मीराला रडवायचं नाहीये, हर्ट झाली यार ती. आधी ऐक, आधी गेला. ती मीरा पण केवढी ड्रामेबाज आहे, छोट्या छोट्या गोष्टींचा किती मोठा इश्यू करते. आणि कोणी नसतं रे आजकाल, कोणी नसतं एवढा संस्कारी वगैरे, हे उगाची नाटक आहेत. नाही 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 मित्रांनो, या मीराचा ना लवकरच बकरा करावा लागणार. बरोबर आहे, बकरा केलाच पाहिजे. काहीतरी करूया यार, कुछ तो करना पड़ेगा. आधी गेलाय तोपर्यंत ऐक, आपल्याला आत्ता एक प्रँक करायचं. आतमध्ये दिव्याला मी सगळी फिल्डिंग लावायला सांगितली, आणि तुम्ही दोघांनी आधी समोर अवॉर्ड विनिंग ऍक्टिंग करायच्या, नाहीतर मग बघा. आला 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 आला, चला चला. सुरू नाही गेला अजून. होय काय फोडतो, चल ना ये ढापण्या, फोड ना लवकर, काय स्ट्रायकर कुरवळत बसलाय. अरे आधी बरं झालं आठवलं तुला, मीरा बेडरूम मध्ये बोलवत होती. आत्ता कशाला? काय माहिती कशाला, मी तिला म्हटलं की आधी फोनवर बोलतोय, त्याचं बोलणं झालं की तो येईल. आत्ता कशाला मला बोलवेल, शक्यच नाही. माहित नाही मला पण, कदाचित डोकं वगैरे दुखत असेल. अरे हो, तिला मायग्रेनचा त्रास आहे. हा करेक्ट करेक्ट, असंच काहीतरी मी ऐकलं होतं, मायग्रेन वगैरे काहीतरी बोलली. खरं गोळी घरीच विसरली की काय? मी बघू ना. हा बघ बघ बघ, काळजी घे रे. मीरा काय ग, डोकं दुखतंय का? ऐ ग मीरा, गोळी आणलीस की विसरलीस घरीच? आधी तू इथे? मी इथे म्हणजे? आधी तू इथे काय करतोय? मी इथे काय करतोय म्हणजे? अरे दरवाजा आतून लॉक करून काय करताय तुम्ही? दार उघडा ना. लॉक काय केलं सातन? काहीतरी काय, तुझं उघड जा. अगं मी नाही केलं लॉक, कसं झालं मला नाही माहिती. म्हणजे ते दिव्या होते ना, दिव्या कुठे गेली? तू कसं काय आत आलास? दार उघड आधी, त्यांना काय वाटेल. एवढं काय आधी?
अरे काय चाललंय तुमचं? हा कधीपासून दार वाजवतोय आम्ही? अरे असं काय म्हणतोय? तूच मला म्हणालास ना बोलवलं होतं हिने म्हणून. हो पण तेव्हा मला माहित नव्हतं कशासाठी बोलवलंय ते. नाही नाही सॉरी सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं का मी? नाही काही पर्सनल असेल तर नको सांगूस बाबा, आता मीरा ते चिडते माझ्यावर. बस टाइमपास करू नको असं काही चाल नव्हतं आमचं. हे आधी चान्स पेडाल सगळे करतात माहिती आहे आम्हाला. हो ना, मी नाही त्यातली कडीला वाहतली. जय काय बावटपणा करतोस तू? अग मीरा इट्स ओके. आणि जे काही चाललंय तो बावळटपणा नाहीये, नॅचरल आहे सगळं. काय रे म्हणून म्हणतोय आम्ही थांबतो बाहेर, तुम्ही मजा करा. ए, ए, एक मिनिट, पण असं काही नाही अरे. आधी तू सांग ना, आणि दिव्या होती इथे माझ्या बरोबर झोपली होती, ती कुठे गेली? अगं मीरा कम ऑन, आता तुम्ही दोघं रात्रीच्या वेळी रूम मध्ये असताना आणि दरवाजा बंद असताना दुसरं कोणी कसं असेल रूम मध्ये? मीरा तेवढा सेन्स आहे हा आम्हाला. एक मिनिट, असं काही नाही. आधी तू सांग ना असं काय बोलतोय? मीरा एक मिनिट, एक मिनिट थांब. हे बघ प्रँक करताय आपल्यावरती, ही इथेच लपली होती. फालतू लोक आहात तुम्ही, सांगून रडवलत ना तिला. ए काही रडत वगैरे नाही आहे ती, नीट जाऊन बघ. मनातल्या मनात गुदगुल्या होत्या तिला बघ. बघ ना यार, चान्स गेल्याचे दुःख होत्या म्हणून. नीच आहात रे तुम्ही. अरे मग काय, काय चाललं होतं तुम्हा लोकांचं? ते ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर मध्ये असतात तसं वागताय. बेडच्या त्या साईडला हिरो, बेडच्या या साईडला हिरोईन. आता कुठेतरी हिरो हिरोईन मध्ये काहीतरी घडणार, काहीतरी रोमॅन्टिक सुरू होणार आहे. तेवढ्यात तेवढ्यात हिरो हिरोईन गाणं म्हणायला लागतात. सगळा मूड ऑफ करून टाकला तुम्ही लोकांनी. च्या तुला जे काही बोलायचं ते मला बोल, तिला कशाला छळतोय? आधी तुम्ही अलग अलग हो क्या? अब ये दोनों एक हो चुके हैं. शी ए मीरा मीरा चिडू नको अग, मस्करी करतोय आम्ही सगळे. काय नाही मित्रांमध्ये चालतं असं, एवढं काय? हो का? मस्करी मस्करी जीव घेऊ का मी तुझा? मूर्ख आहात तुम्ही सगळे. आणि आधी तू काय हसतोय यांच्या बरोबर? मीरा अग कमी नाहीत का हे सगळे? चीप बोलताय तरी ते. बरं बरं ठीक आहे मीरा, ठीक आहे. आधी जा तू, आता तिला जाऊन प्रेमाने समजाव, आम्ही बाहेर थांबतो. हा हा, आणि मग यावर बाहेर चार तास हसाल. अरे नाही बरं, नाही हसत आम्ही. जा तिला बाम चोळ, जाऊन जा. तुलाच बाम चोळतो. कशाचंही सिरियसनेस नाहीये ना तुम्हाला? कशालाही हसता तुम्ही, बावळट आहात तुम्ही. मला नाही थांबायचंय तुमच्या बरोबर. मीरा असं काय करतेस? टाइमपास करताय ते सगळे. टाइमपास? ते किती घाण बोलतायत आपल्याबद्दल आधी. ए मीरा अगं बरं ठीक आहे, आय एम सॉरी, पण तू रडतेस का? रडत नाहीये मी, संताप आलाय मला तुमच्या वागण्याचा. मला राग येतोय तुमचा. मला नाहीच थांबायचं तुमच्या बरोबर, मी जाते. त्या रात्री जे झालं ना मी, तू ते अजिबात आवडलं नव्हतं मला. आणि मला इतका राग येत होता ना की संतापाने डोळ्यातनं पाणी येत होत. आणि तो जय तर त्याचं हसणं म्हणजे डोक्यात जात होत माझ्या. ते सगळंच ना असं खूप चीप वाटलं ग. मी इतकी अनकम्फर्टेबल झाले की सरळ तिथनं निघून गेले. पण मग तू निघून गेल्यानंतर आदिराजची काय रिॲक्शन होती? तो जास्त काहीच बोलला नाही. मला वाटलं की तो चांगला सुनवेल मित्रांना, पण तसं काहीच झालं नाही.
म्हणजे मला दाखवायला म्हणून त्यांना तो दोन चार वाक्य बोलला, पण तेव्हा मला असं वाटलं मित्रू की तो खर तर त्यांच्याच बाजूने, माझ्या नाही. म्हणजे म्हणजे तो त्यांचं वागणं कव्हर अप करत होता, माझी समजूत काढत होता, चालतं मित्रांच्यात असं असं मला सांगत होता. मी बोलले त्याला हा मूर्खपणा मला चालणार नाही, त्यांनी प्रॉमिसही केलं, पण प्रँक्स काही थांबले नाही. ही काय पद्धत आहे प्रँक्स करण्याची? बघ ना, त्यांची काही क्षणांची मजा झाली, माझं सगळं आयुष्यच बदललं. माझा ना माझ्या प्रेमावरचा विश्वास हल्ला. हे काही कारण नव्हतं ना ब्रेकअप करण्यासाठीचं? ते सगळं तिथेच थांबलं असतं मेतू, तर खरंच हे कारण नव्हतं. पण ते सगळं तिथे थांबलं नाही. आता मित्रांमध्ये एवढी भंकस तर होतेच असं मला वाटलं, पण मीराने ते इतकं मनाला लावून घेतलं होतं हे मला कळलंच नाही. नंतर मीरा मला बोलायला लागली, मलाच दोष द्यायला लागली, कस बस मी तिला समजावलं. अरे पण यार, यात तुझी किंवा मीराची दोघांचीही काहीच चूक नाही, तिसऱ्या कुणामुळे तरी तुमच्यात भांडण कशाला? तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. नाही आहे मग, हे फक्त निमित्त होत. खरं सांगू, आमच्यात ना मी उशिरा यायचो, मीरा समजून घ्यायची. मी खूप चुका करायचो, मीरा समजून घ्यायची. मीरा समजून घेते म्हणून ना मी तिला गृहित धरायला लागलो होतो. यावेळेला मला असं वाटलं की ती समजून घेईल, पण यावेळेस ती समजून घेऊन सोडून देण्याच्या मनस्थितीत नव्हती. यानंतर ती याच ग्रुप बरोबर आउटिंगला यायलाच तयार होत नव्हती. आम्ही सगळ्यांनी खूप रिक्वेस्ट केली, मी सगळ्यांना तिला सॉरी म्हणायला लावलं, मी सारखं तिला चल चल म्हणालो, तेव्हा कुठे ती तयार झाली. आम्ही ट्रेकला गेलो खरं, पण त्या रात्री व्हायचं तेच झालं. माझं आणि मीराचं परत भांडण झालं. पाऊस पेटलाय नुसता. ए विंगशीटर आणि छत्र्या म्हणजे अंधश्रद्धा आहे. पण मला खूप मजा आलेली आहे तुझ्या बरोबर भिजाय. देते ठेवतो. आधी घट्ट धरलंयस, थोड सैल सोड ना, दुखत. काही दुखणं चांगलं असत. सांड्या आणि बाकीची मंडळी यायला पाहिजे होती ना रे, वेळ लागला त्यांना. शॉर्टकटच्या नादात लॉंगकट घेतला बहुतेक. आपण आपल्या डेस्टिनेशनवर अगदी वेळेवर पोहोचलो. भूक लागली आहे खूप. मलाही खूप भूक लागली. आधी नको ना. का ग, तुला नाही वाटत कधी? मला पण वाटत, पण लग्नाआधी नको ना प्लीज. रंगीत झाले आधी. आई बाबांनी खूप विश्वास टाकलाय माझ्यावर, नको ना. ऐक ना प्लीज. काकू बाई असू दे, पण तू नको जवळ येऊस आधी. ऐक माझं आधी प्लीज. ऐक आधी, रुको ना. सॉरी 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 सॉरी. काय मीरा, बरी असत तू? सॉरी आधी, तू जवळ आलास एकदम, मला सुचलं नाही. मी एवढं ओव्हर रिएक्ट करायची काय गरज होती मीरा? इतकी रिजिड आहेस का तू?
सॉरी ना आदि, मला कसं तरी झालं रे. किती लहान आहेस तू मीरा, इतका जुनाट विचार का करतेस. सॉरी ना आदि, समजून घे ना प्लीज, मला नाही आवडत रे. काय नाही आवडत, हे असंच वागणार आहेस का तू पुढे? आता प्लीज रडू नकोस, जाऊ मी जातो. नको ना जाऊ, कुठे चाललाय प्लीज. बस इथे एकटीच रडत. नको ना आधी प्लीज, बाहेर पाऊस आहे, नको ना जाऊस. मला एक बरसे